माझं नाव अपेक्षा गुरुनाथ वेखंडे, गाव वसुरी, खाणिवली PSC, जिल्हा पालघर, तालुका वाडा. मला असं वाटतं की ज्या दिवस 7 तारखेपासून ज्या महिला ठाणा कोर्ट नाका इथे 2 दिवस होत्या, तरी सरकारला थोडीशी तरी जाण राहिली नाही. तरी आणि आता 9 तारखेपासून वाडा मुंबई आझाद मैदानला इथे 8 दिवस झाले जवळजवळ आशा वर्कर एवढ्या हालाकीच्या उन्हात आणत बसलेला असतात. त्यांना जेवण्याची काही व्यवस्था नाही. त्या घरून काही डबा आणतात, त्याच जवळजवळ त्या 2 दिवस काय 2-3 दिवस पुरवतात. तरीसुद्धा ते हालाकीचं जीवन एवढं वाईट चाललेलं आहे त्यांचं, तरी सरकारला जाग येत नाही. तरी थोडीशी आता काही करू ना, JR निघालाच पाहिजे. एकच नारा. आपका क्या नाम है, आप क्या कहना चाहती हैं हमारे चैनल के माध्यम से इस आजाद मैदान मुंबई से? मी अस्मिता सुनील गोते, अहमदनगर जिल्ह्यातून, सिटू संघटनेच्या मार्फत तालुका अकोलेमधून अकोले तालुक्याचे अध्यक्ष बोलते. आम्ही जो ऑक्टोबरमध्ये संप केलेला होता, त्या संपामध्ये आमचे लाडके आरोग्यमंत्री तानाजी सावंत व मुख्यमंत्री यांनी अशी घोषणा केली होती की आशा सेविकांना 6,000 रुपये आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये मानधनामध्ये वाढ. त्यांनी सांगितलं होतं की पुढील 1 महिन्यामध्ये आम्ही तुमचा GR काढू. परंतु 3 महिने उलटून गेले. वारंवार त्यांच्याकडे या गोष्टीचा पाठपुरावा करूनही त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आमचा GR काढला नाही. म्हणून आम्ही 9 तारखेपासून पुन्हा एकदा मुख्यमंत्री साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही ठाण्याला आलो की आम्हाला असे वाटले की आम्ही जर मुख्यमंत्र्यांकडे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेलो तर रिटर्न गिफ्ट म्हणून आम्हाला आमचा GR भेटेल. परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आमचा केक पण स्वीकारला नाही आणि आम्हाला साधे भेटायला सुद्धा आले नाही. आमचे तिथेही 2 दिवस भरपूर हाल झाले. तिथून आम्हाला इथं काढून देण्यात आले आझाद मैदानावरती. आज आमचा 8वा दिवस 12वा दिवस इथंही आमचे तेच झालेत. इथंही माझ्या माता भगिनी दररोज अन्न आणलेलं आहे, ते शिळं अन्न खात आहेत. एवढ्या कडक उन्हामध्ये त्या बसून येत आणि फील्डवरती सुद्धा आम्हाला उन्हातच काम करावं लागतं. इथंही मागण्यांसाठी आम्हाला उन्हातच बसवलं जातंय. आता परवाच्या दिवशी आमचे पवारदादा बोलले की जिकडं जा तिकडं सळो की पळो केलं या आशांनी. जिकडं जा तिकडं गुलाबी यांनी नको करून ठेवलंय. अरे पण का नको करून ठेवलंय? तुम्ही जर आमच्या हक्काचं काही बोलतच नाही तर माझ्या या ज्या भगिनी आहेत त्या रस्त्यावर उतरणारच आहेत. तुम्ही जर त्यांच्या हक्काचं त्यांना देताय तर ह्या माझ्या आशा भगिनी रस्त्यावर उतरणारच नाहीत. तुम्ही बोलताय एक, नंतर सांगताय बोलायचं असतं पण मग ते द्यायचंच असतं का? असेही तुमचे वाक्य येत आहे. तुम्ही नक्की बोलताय काय, करताय काय तुम्ही? आम्ही सरकारविषयी या गोष्टीचा जाहीर धिक्कार हे करतोय. त्याच्यानंतर आम्हाला त्यावेळेस त्यांनी जो मागणी केली त्या मागणीनंतर आम्हाला त्यांनी ऑनलाईन कामे करून घेतली की आयुष्यमान कार्ड तुम्ही काढायचेत आणि ऑनलाईन कामे करायचेत. माझ्या माता भगिनी 7,000 पेमेंट वाढलं म्हणून रात्रीचा दिवस करून महाराष्ट्र शासनाची जी आयुष्यमान भारत कार्ड योजना आहे ती एकदम 1 नंबर सफल करून दाखवली. त्यामध्ये महाराष्ट्राचा 1 नंबर आणला. परंतु त्याच्या मोबदल्याचा आजही 1 रुपयासुद्धा माझ्या आशा भगिनींना मिळालेला नाहीये. योजनाच फॉल्ट ठरलेली आहे ती. आणि त्याच्यानंतर ते म्हणताय की जिथे जावा तिथे गुलाबी. 2 दिवस हा कलर, गुलाबी कलर हा प्रेमाचा आहे. हा 2 दिवस साहेब तुम्हाला बघायला भेटणार आहे. 2 दिवस फक्त आम्ही तो परिधान केलाय, तो कलर प्रेमाचा आहे म्हणून आम्ही शांततेत आहे. पण तुम्ही जर 2 दिवसामध्ये आमचा काही निर्णय घेतला नाही तर माझ्या सर्व माता भगिनी हा गुलाबी कलर सोडून काळा कलर जर परिधान केला तर ह्या सरकारला पळताभुई थोडी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. बरोबर आहे माझं म्हणणं? आम्ही गुरुवारी काळा ड्रेस परिधान करून या सरकारचा जाहीर निषेध करू. 2 दिवसामध्ये आम्ही फक्त आमच्या गुलाबी ड्रेस कोडचा मान ठेवून आम्ही 2 दिवस इथं शांततेत बसणार आहे. आमचा GR जर 2 दिवसात नाही निघाला तर 3र्या दिवशी या सरकारचे आम्ही धिंडोडे काढल्याशिवाय राहणार नाही. जिंदाबाद जिंदाबाद. एक है GR काढा. GR काढा. एक है. मी चंद्रकला संतोष गांगुर्डे, नाशिक जिल्हा, तालुका त्र्यंबकेश्वर. आम्ही आशा वर्कर म्हणून काम करतो.
कारण आम्ही अशा ठिकाणी काम करू इतक्या तळागाळामध्ये काम करतो का जिथं कोणताही अधिकारी पोहोचू शकत नाही. मग तिथं गरोदर माता असो, लहान बच्चू असो, कोणताही क्षयरोग असो, कुष्ठरोगाचे पेशंट असो, तिथं कोणताच अधिकारी पोहोचू शकत नाही. अशा ठिकाणी आम्हाला जावं लागतं. अशा दरीखोऱ्यामधून जंगलातून आमच्या इकडं वाघ असतात, त्या वाघ नडगाच्या याच्यामधून खूप खूप म्हणजे जंगल असं दिवस असू दे, कोणी जाण्यासाठी माणूस घाबरला जातं. अधिकारी माणूस कधीच पुढं जात नाही. आम्हाला स्वतः आशांना म्हणतं का तुम्ही पुढं चाला, मग आम्ही तुमच्या पाठी मागून येतो. जेव्हा आम्ही तिथपर्यंत पुढं पोहोचतो तेव्हा मागून अधिकारी माणसं येतात. मग आमचं पूर्ण आम्ही कामं करून देव चांगलं गोष्ट झाली का मग नावं त्यांच्या जातं अधिकारी लोकांच्या पुढं. मग आशाचं नाव मागं राहतं आणि अधिकाऱ्याचं नाव पुढं जातं. मग आमचा काय उपयोग एवढं कामं करून? आम्ही एवढं काम करून एवढं वारा ऊन पाऊस या सगळं आम्ही झेलतो. ग्रामीण भागामध्ये अशी व्यवस्था आहे का जिथं रस्ता नाही तिथं झोळी करून डिलेवरीसाठी महिलेला आम्हाला दवाखान्यात न्यावं लागतं आणि ती झोळी करून मग त्या बाळाला आणि आईला आम्हाला वाचवावं लागतं. वरून ते नाही झालं का माता मृत्यू झाली, बालमृत्यू झाली तर त्याला आशाला जबाबदार धरलं जातं. मग आशाला जबाबदारीला धरलं जातं तर मग का बा असं? तरी तिला एवढं कमी पेमेंट, तरी ती 4-5 हजारामध्ये कमी पेमेंट घेते आणि 4-5 हजार रुपयामध्ये तिचं मुलांचं शिक्षण, तिचं घरदार, तिचं कसं काय, तिच्या कोणत्याच गरजा पुऱ्या होती नाही. एवढं बोलते मी थांबते. माझे नाव रेखा दिलीप रावजी तागडे, माझ्या गावाचे नाव मुसली. मी नागपूर जिल्ह्यामधून आलेली आहे. आम्हाला गावामध्ये इतकं काम करावं लागते. कोरोनामध्ये आम्ही 33 रुपये रोजाने काम केलं. 33 रुपये का 500 रुपये जरी रोज दिलं असता त्या लोकांना, त्या पेशंटपाशी जा आता कोणी गेलं नसतं, पण आम्ही कोरोनामध्ये 33 रुपये रोज आमच्या जीवाची आणि आमच्या घर कुटुंबाची पर्वा न करता आम्ही पेशंटच्या समोर जायचो, त्यांचा SPO2 घ्यायचा, त्यांचं टेम्परेचर घ्यायचं. आणि आम्ही कोरोनामध्ये इतकं काम केलं की आमच्या जीवाची पर्वा नाही केली. आणि पवार दादा का म्हणत आहे आम्हाला की तुम्हाला असंच पाहिजे वेतन, आणि आम्हाला वरचे अधिकारी असंच किती काम सांगतात की ते थोडंसंही चुकलं नाही पाहिजे, आमच्यापासून काटेकोरपणे काम करून घेते, तर आम्हाला पेमेंट का असंच नाही पाहिजे? आम्हाला पेमेंट पण फिक्स वेतन पाहिजे. आम्हाला आमचा परिवार, आमचा परिवाराची पर्वा न करता आम्ही डिलिव्हरी पेशंटसोबत रात्री बेरात्री ॲम्ब्युलन्समध्ये रात्रीचे 3-3 वाजता जातो की आमच्या परिवार त्यांनी जेवण केलं की नाही केलं, कोणी बिमार जरी असेल परिवारात तरी पण आम्ही पेशंटसोबत जातो. आमचा जीव धोक्यात टाकून आम्ही परिवार पेशंट वाचला पाहिजे आणि तो बच्चू वाचला पाहिजे आणि ती माता सुरक्षित राहिल्या पाहिजे. म्हणून आमची आमच्या जीवाची पर्वा न करता आम्ही पेशंटसोबत रात्री बेरात्री जेव्हा पोहोचून तेव्हा आम्ही जातो. आम्ही कसले आम्हाला कोणतंही काम न दिसत, फक्त आम्हाला तो पेशंट दिसतो, त्या पेशंटची हयगय झाल्या पाहिजे नाही पाहिजे म्हणून आम्ही पेशंटसोबत जात असतो. आणि शासन आम्हाला काय देते, हे तुकडे टाकल्यासारखं पेमेंट देतो, फिक्स पेमेंट देत नाही आहे. ह्या तुकड्या तुकड्यात विभागल्यापेक्षा आम्हाला फिक्स वेतन द्या. आम्हाला मानधन नको, वेतन पाहिजे. एकच नारा GR काढा, एकच नारा. 150 रुपये रोज तेव्हापासून काम करतो. आम्हाला सुरुवातीला 150 रुपयेच भेटायचे कामाचे, पण आता असं झालं की महागाई एवढी वाढली तरी आम्हाला 2-2.5 हजार रुपयेच भेटतात. त्याच्यामध्ये काय घर चालणार? म्हणून आम्ही सगळे आशा वर्कर इथून लांबून एवढ्या आलेल्या उन्हात अनात बसलेल्या आहे. म्हणून एकच म्हणणं आमचं की आशांचा GR लवकरात लवकर काढावा ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. साथियों यहाँ देखिए ये आजाद मैदान मुंबई की, यहाँ पर इस वक्त ये हे बघा, हे तो क्रांतिकारी महिला नेत्याने गाणं म्हणाला आणि तुम्हाला माहित आहे त्यांचं प्रगट जरुरी अक्के आयुष्य माझे गेले गाणे म्हणता म्हणता, पण दोघेही आम्ही फास्टने द्यायला लागलो आणि जरा गाणे येत काय GR निघे कोणतं म्हणणार आहे. आम्ही बहिणींनो खरं म्हणजे माझा आवाज आवाज निघत आहे, पूर्ण निघला नाही तुम्हाला कल्पना आहे. म्हणून आमचे दत्तामुळे होते आवाज निघला का राजेंद्र साठेनेच गोळी दिली 2 दिवसापूर्वी. हा कोणता विषय नाही आहे.
बहिणींना गेल्या 12 दिवसापासून किती दिवसापासून आणि त्याच्या अगोदर शहापूर धरण लाईन मॅच तुम्ही काढला आणि 9 तारखेला आजच्या महाराष्ट्रामधनं त्यावर डिसेंबरला महामुहूर्त झाला. मुख्यमंत्र्यांनी बैठक ठेवली 20 तारखेला, बैठक झाली नाही. परत 2 तारखेला 2 जानेवारीला परत मुख्यमंत्री 9 जानेवारी परत करतील. परत मुख्यमंत्री तुम्ही गेला घातल्या. एकही आमदार खासदार मंत्री सोडला नाही अजित दादाच्या भाषेमध्ये. आणि काय सोडायचं? अरे त्याला आम्ही निवडून दिलं, त्याला विचारण्याचा तो साडी ती आमच्या धामाची आहे, आमच्या पैशाची आहे. म्हणून तुम्हाला जार काढावं लागेल. आणि विश्वास देतो कृती समितीच्या वतीनं 100% जार निघणार आहे. बहिणींनो 100% काय म्हणाल मी 100%. पण जो बोलला तो झार निघावा म्हणून तुम्ही सावलीत नाही, तुम्ही स्टेशनवर नाही, या मैदानाच्या बाहेर नाही, तर कुठे असलो पाहिजे? आपण कुठे असलो पाहिजे? दुर्दैव वाटते आम्हाला तुम्हाला बोलवावं लागतं. अरे 12 दिवसपासनं कृती समितीच्या माझ्या सकट सारे नेते आणि घराचा चेहराही बघितला नाही, चेहराही बघितला नाही. तुम्ही आलात, लढलात, मी परत सलाम करतो. घरी गेलात, आम्हीच सांगितलं जा उतंत ठेवून या, पण आम्ही मात्र मैदान सोडलं नाही. सोडलं का? मग आम्ही मैदान सोडलं नाही. ज्याला तुम्हाला पाहिजे तसे लढाई तुम्ही करता, काम तुम्ही करता. धर्माचा दास कुणाला हवाय? कुणाला हवाय? कधी कधी आमचेही काही लोक म्हणतात 7000 खरं रुपये तर का हो 19 मध्ये पहिला संप झाला. खरं तर सलीम पटेल आपल्यात नाही आहे, किसूचे 2016 मध्ये स्वतः मी तुला छोड द्यायचं करायचं होती. आणि सलीम पटेल पहिल्यांदा कृती समिती म्हणून त्याचा निर्णय घेतला. हे कृती समिती राहिलो नाही, पण कृतीचा सलीम पाटील जे आता कोरोना काळामध्ये बंद केले ते आणि मी बदला मी बहुत लढलो असता. आयतक एकीकडे, सिटू एकीकडे, भगवान पाटील तिसरीकडे, एम एम पाटील चौथीकडे. आता खूप झालं, कृती समिती बनवली पाहिजे. आपण ती केली पहिला सरकारने ऐसा कोई ठोस निर्णय लिया नहीं है. सरकार ने कहा है मुख्यमंत्री कोई अधिकार है, आरोग्य मंत्री को अधिकार नहीं है. जब आरोग्य मंत्री को अगर अधिकार नहीं तो आरोग्य मंत्री क्यों बनाया गया है? जबकि उसने अपने विभाग की घोषणा की है आशा इसके ऊपर सारी बातें निर्भर है. इसलिए हम सरकार से कहना चाहते हैं